प्ले स्टोअरमधून आपल्याला प्रथमतः ई पीक पाहण्यासाठी ई पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता आपल्यामध्ये डाउनलोड आहे, ओपन केल्यानंतर ना अशा पद्धतीने हे ई पीक पाहणी ॲप्लिकेशन आपल्यामध्ये येईल. हे ई पीक पाहणी ॲप वापरण्यासाठी आपल्याकडे अद्ययावत प्रणालीचा इंटरनेट असणं मोबाईल असणं आवश्यक आहे. नोंदणी करताना आपल्याला खालील बाबींची मदत होऊ शकते. एक अद्ययावत 712 आपल्याकडे असला तर उत्तम राहील. यासाठी सामूहिक खातेदार असेल तर स्वतंत्रपणे सुद्धा नोंदणी करू शकतात. नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष शेतामध्ये पीक पाहणी करताना मोबाईलमध्ये लोकेशन सेटिंग खालीलप्रमाणे करून घ्यावी. लोकेशन ह्या आयकॉनवर दोनदा क्लिक करून लोकेशन प्रकार ही फोन फक्त फोन ओनली ह्याप्रमाणे सेट करावे व त्याचप्रमाणे इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिसला बंद ठेवावी किंवा अक्षांश रेखांश अचूकता मिळण्यासाठी आपला मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवावा. पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर माहिती अपलोड करावी आणि पुन्हा वायफाय किंवा इंटरनेटचा आधार घेऊन आपण ही माहिती अपलोड करू शकतो. आता आपण खातेदार निवडायचा आहे. उदाहरणार्थ यामध्ये कोण आहे, अमित कृष्णात पाटील हे निवडूया. संकेतांक अमित कृष्णात पाटलांचा किती आहे, 34.75. ठीक आहे. आता आपण पुढे गेल्यानंतर ना पिकाची माहिती नोंदवायची, त्यांचा गट नंबर आपण बघूया. आता 326 त्यांच्या 326 काय आहे, 6.50 म्हणजे 6.5 गुंठी रान आहे. त्यामध्ये खरीप हंगाम आपण निवडूया, त्यामध्ये भात शेती आहे त्यांची. भात शेती निवडल्यानंतर ना पिकाचा प्रकार निर्भय पीक निवडायचा आहे. त्यानंतर ना भात लावलेला आहे, त्यामध्ये धान साळ भात येते. त्यानंतर पुन्हा आपण जे क्षेत्र आपण नोंदलो पॉईंट 750 सिंचनाचं काही कोरडवाहू आहेत. त्यानंतर ना सिंचन पद्धतीचा काही विषय नाही. लागवडीचा दिनांक किती आहे आपला, साधारणतः जून महिन्यात 24 तारखेला ही भात लागवड केलेली आहे, किमान अजून काय नाही. त्यानंतर आपण अक्षांश एकांश हा पर्यायमध्ये जायचं आहे. आपलं इंटरनेट जर बंद असेल तर आपण अक्षांश एकांश इंटरनेट बंद असतानासुद्धा मिळवू शकतो. अक्षांश एकांशवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला थोडा विलंब होतो आहे, पण अक्षांश एकांश मिळाल्यानंतर आपण मुख्य पिकाचे छायाचित्र घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आता आपण भात पिकाचे छायाचित्र घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण आपली माहिती ई पीक पाहणी या ॲपवरती अपलोड करू शकतो.